शिक्षण संस्था चालकांच्या मुलीनं शाळेतल्या शिक्षकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडलाय. महत्वाचं म्हणजे शाळेच्या आवारात चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोर हा प्रकार घडलाय. संस्था अंतर्गत वादातून ही मारहाण झाल्याची माहिती आहे. मारहाण करणाऱ्या तरुणीचं नाव सपना रणवरे आहे. तसंच पुण्यामधल्या विश्रांतवाडीच्या जनता विद्यालयात ही घटना घडलेली. शाळेत बसवलेल्या कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झालाय. मारहाण झालेल्या शिक्षकाचं नाव गणेश पाटील असं आहे. गणेश पाटील यांना अक्षरशः चपलेनं मारहाण करण्यात आली. गणेश पाटील यांनी संस्थेतल्या गैरकारभाराविरोधात तक्रार केल्याच्या रागातनं ही मारहाण झाल्याचं सांगण्यात येत. पैसे भरले नाही. इंग्लिश मिडियमला मी सांगितलं की तुम्ही पैसेच देऊ नका गोळा केलेले. त्यांनी स्वतःचं अकाउंट काढलं, त्यामुळे त्यांचे पैसे बंद झाले. आणि हे जे राहणारे पिक्चर मी जे नावं घेतली ते सगळे वनिता चव्हाणसह यांचा इन्कम सोर्स जो आहे तो बंद झाला. आणि म्हणून जे मसल पॉवरने दहशतीने एवढे दिवस राज्य करत होते ते त्यांना कुठंतरी कायद्याच्या तक्रारींमुळे किंवा चॅरिटीच्या तक्रारींमुळे अडथळा निर्माण झाला. म्हणून या तीन पोरांना लक्ष केलं, मला लक्ष केलं, आता माझ्याबरोबर माझ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना लक्ष केलेलं आहे. ज्याप्रमाणे एकेकाला टार्गेट केलं त्याप्रमाणे माझ्यावर देखील टार्गेट केलं. आणि माझ्यावर सपना रणवरे, तिची आई सुरेखा रणवरे, एजे रणवरे यांनी पाठलाग करून माझ्यावर खुनी हल्ला, प्राणघातक हल्ला केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.